शेतकऱ्यांवर अन्याय करण्यासाठी केंद्राने विदेशातील लंपी रोग भारतात आणल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. विदेशातील चित्ते आणल्यामुळे महागाई कमी होणार नाही आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाही आहे. मात्र असे असताना या विदेशी प्राण्यांना आणून लंपी सारखा रोग आपल्या देशात आणण्याचा महापाप केंद्र सरकारने केल्याचा आरोप आज भंडारा येथे पत्रकार परिषद नाना पटोले यांनी केला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठक आटोपल्यानंतर नाना पटोले हे प्रसार माध्यमांशी बोलत असताना सांगत होते, शासनाने शेतकऱ्यांच्या मागील वर्षाचे 700 रुपये बोनस आणि यावर्षी 1000 रुपये बोनस असा एकंदरीत 700 रुपयाचा बोनस द्यावा अशी मागणी भंडारा जिल्ह्यात झालेल्या शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्राची योग्य ती चौकशी करून दोषी केंद्रांवर आणि अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी सुद्धा यावेळी केली. केंद्र शासन हे शेतकऱ्याबाबत गंभीर नाही. आजपर्यंत देशात लंपी सारख्या आजारामुळे जनावरांचा मृत्यू झाला नाही. आताच हा विदेशी रोग आपल्या देशात का आला त्याच्यावर केंद्र शासनाकडे कोणत्याही उपाययोजना नाही. या रोगामुळे ज्या शेतकऱ्यांचा गोधन मरत आहे त्यांना तातडीने आर्थिक मदत करावी अशी मागणी यावेळी. तसेच लंपीचा आजार हा केंद्राने मुद्दाम विदेशातून आणला असल्याचाही घणाघाती आरोप यावेळी नाना पटोले यांनी केला. विदेशातून चित्ता आल्यामुळे देशातील शेतकऱ्यांचे प्रश्न मिटणार नाही, महागाईचे प्रश्न मिटणार नाही, बेरोजगारीचे प्रश्न मिटणार नाही असं असतानाही मोठ्या प्रमाणात वाजागाजा करत चित्ता आणला गेला, त्यानंतर हा लंपी रोग देशात पसरला, त्यावरून हे केंद्र शासन शेतकऱ्यांचा मुद्दाम नुकसान करीत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. हा लंपी आजार जो गाईवर याला लागला त्याच्यामुळे बैल बाजार आणि हे सगळे बाजार शासनाने तातडीने थांबवलेले आहेत. आपण पाहिलं असेल की लंपी हा आजार नायजेरिया देशातून आता हा पसरत चाललेला आहे. हा नायजेरियातून आपल्या देशात चित्ता पण आणला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याचा मोठा इव्हेंट देशामध्ये साजरा गोदी मीडियाच्या माध्यमातून झाला आणि त्याच्यानंतर आपण पाहतो आहे की काय या चित्ता आणल्याने बेरोजगारी संपणार आहे, चित्ता आणल्याने गरिबी संपणार आहे, चित्ता आणल्याने महागाई संपणार आहे. या चित्ता आणल्याने देशाच्या सीमा आणि शेतकरी सुरक्षित राहू शकतोय, पण या पद्धतीचं इव्हेंट करणं, विदेशातल्या बिमाऱ्या देशात आणणं आणि कधी नव्हे की गाई आणि बैल या पद्धतीचं देशामध्ये या अशा आजारापासून मारल्या गेलेत हे पहिल्यांदा जाणून बुजून शेतकऱ्यांना बर्बाद करण्यासाठी या पद्धतीचे विदेशी आजार आणून शेतकऱ्यांना बर्बाद करण्याचं धोरण आणि त्याचा पुरावा आहे की आपण पाहिले की 3 काळे कायदे ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या विरोधात तयार केले गेले होते आणि वर्षाच्या पलीकडे शेतकरी त्या कायद्याचा विरोध करत होते. उन्हाळा पावसाळा हिवाळा त्याच्यात अनेक शेतकरी शहीद झालेत, पण देशाचे प्रधानमंत्री बोलायला तयार नाही आणि लोकसभेमध्ये सांगतात की हे आतंकवादी आहे, हे नक्षलवादी आहे, हे खालस्तानी आहे आणि हे आंदोलनजीवी आहे. देशाच्या अन्नदात्याचा अपमान देशाचे प्रधानमंत्री करत असतील तर जिथं गाईला आई म्हणतात आणि दुसऱ्या राज्यामध्ये गोव्यामध्ये आईचं मांस केंद्राच्या मंत्र्यांच्या हॉटेल मुलीच्या हॉटेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, हे सांगायचं तात्पर्य की यांचं जी दुतोंडीपणा आहे ही जी आपल्याला शेतकऱ्यांच्या प्रति पाहायला मिळतं त्याच्यामुळे यांचा खरा चेहरा आता शेतकऱ्यांनाही कळलेला आहे भाजपचा आणि त्याला पुढचा काळ भाजपला कळेल की शेतकरी त्यांना त्यांची जागा. बीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तसेच बेल आयकनला सुद्धा प्रेस करा. आपला जिल्हा आपली बातमी. जीबी न्यूज भंडारा.